नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत। आज आपण वांग्याची खूप टेस्टी आणि सोपी भाजी बघणार आहोत। ही भाजी करायला कमीत कमी जिन्नस लागतात आणि 5 मिनिटात छान भाजी तयार होते। जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करेन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। आमच्या घरी टेरेसवर एक छोटीशी बाग आहे, त्याच्यामध्ये वांग्याचं झाड आहे। या वांग्याच्या झाडाला भरपूर वांगी येतात, त्यातली 6-7 कोळी वांगी मी घेतली आहेत। ही वांगी स्वच्छ धुवून घ्यायची, वांग्याचं देठ काढायचं आणि याच्या छान अशा चकत्या करून घ्यायच्या। ही वांगी कोवळी असल्यामुळे मी दाखवल्यात त्या जाडीच्या चकत्या करायच्यात आपल्याला। फार पातळ किंवा फार जाड चकत्या नको आहेत। आता सगळी वांगी मी अशीच कापून घेणार आहे। कापून झाली की ह्याच्यावरती छान अशा 2 मुठी असं पाणी शिंपडायचं मस्त, कारण नंतर आपण पाणी घालणार नाही आहोत, तर ह्याच्यावरच पाणी शिंपडायचं आहे। आता एका लोखंडी तव्यावरती, हा माझ्याकडे खोलगट तवा आहे, तुमच्याकडे खोलगट तवा नसेल तर कढई घ्या। कढईमध्ये भरपूर तेल घालायचं आहे, साधारण 3 मोठे चमचे तेल घालायचं आहे। हे तेल तव्यावर सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरी नाही घालायची आहे, फक्त जिरे घालायचे आहेत। तर 2 छोटे चमचे जिरे घालायचे। जिरे छान फ्राय झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहे चिरलेली। आता ही वांगी छान मिक्स करून घ्यायची आहे। सगळ्या वांग्यांना तेल लागलं पाहिजे। आणि वांगी अशी पसरवून घ्यायची आहेत आपल्याला, एकावर एक नाही आली पाहिजे। ती आपण काचऱ्या करणार आहोत ना, तर त्या छान पटकन शिजायसाठी पसरवून घ्यायची आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण 1 ते 2 मिनटं हे वाफलवून घ्यायचे। मध्ये मध्ये ढवळत राहायचे आणि परत झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफलवायचे। आणि दरवेळी वांगी आपल्याला पसरूनच ठेवायची आहेत। साधारण 2-3 मिनटातच वांगी छान शिजतात। याच्यामध्ये असलेलं थोडंसं पाणी आणि वाफेवरच ही वांगी मस्त शिजतात। आता छान शिजली आहेत वांगी। थोडा गॅस मोठा करून 1-2 मिनटं आपल्याला हे फ्राय करायचे, म्हणजे वांग्याच्या चकत्या छान कुरकुरीत होतात। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, 2 चमचे तिखट घालायचे, 1 छोटा चमचा हिंग घालायचा आहे, 1 छोटा चमचा हळद घालायची आहे, 7-8 लसणीच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्यात त्या घालायच्या आणि हे सगळं छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि दरवेळी मिक्स करून झालं की आपल्याला वांगी पसरवूनच ठेवायची आहेत। आता मसाले घालून झाले की आपल्याला 1-2 मिनटं याला न झाकता फ्राय करायचं आहे। आणि फ्राय करून झालं की ह्याच्यामध्ये छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। या काचऱ्या अगदी 5 मिनिटात तयार होतात आणि याला काहीही जास्त मसाले घातलेले नाही आहेत, तरी अतिशय टेस्टी होतात। मस्त गरम गरम पोळीवरती गरम गरम काचऱ्या वाढून घ्यायच्या आणि ह्या वांग्याच्या ताज्या ताज्या गरम काचऱ्या आणि ताजी पोळी एन्जॉय करायची। आत्ता पेरूचा सीझन चालू आहे, तर एखादी पेरूची फोड, 1-2 कांद्याच्या फोडी हे घेऊन मस्त जेवण करायचं, मस्त एन्जॉय करायचं। तर ही जरा वेगळ्या पद्धतीची वांग्याची भाजी जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आपल्या नेहमीच्या वांग्याच्या भाजीपेक्षा जरा वेगळी आहे। याच्यात दाण्याचं कूट नाही आहे, ह्याला रस्सा नाही आहे, खूप छान ड्राय भाजी होते। ही तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता आणि डब्यातही देऊ शकता। तर जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।